मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये 3 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेच्या विरोधात माजी संचालक मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार अशी माहिती राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. गेल्या 8 महिन्यांपासून रखडलेली मुंबई एपीएमसी संचालक मंडळाची सभा 3 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. या सभेमध्ये 18 संचालकांपैकी 16 संचालक उपस्थित होते. कार्यवाहू सभापती अशोक डक यांना अध्यक्षपदावर संचालकांनी निवड केली, नंतर सभा घेण्यात आली. एखाद्या सभापतींनी राजीनामा दिल्यानंतर सभा घेण्याचा अधिकार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला असतो, मात्र या सभेमध्ये निवडणूक अधिकारी नसताना संचालकांनी अध्यक्षांची निवड केली आणि सभा घेतली. या सभेमध्ये काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याने सदर सभेच्या विरोधात माजी संचालक राजेंद्र पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. पाहूयात या रिपोर्टमध्ये. दिनांक 3 ऑगस्टमध्ये रोजी जी संचालक मंडळाची मुंबई येथील मीटिंग झाली, ती मीटिंग पूर्णतः बेकारच होती. सभापती आणि उपसभापती निवडणुका झाल्याच नाही, तरी सभापती यांना मीटिंग घेण्याचा अधिकारच नाही. त्याच्यामुळे ह्या बाबतीत धोरणात्मक निर्णय न घेण्याचे आदेश असताना सुद्धा ह्या निर्णयाच्या विरुद्ध मी विशेष सूची मागितलेली आहे, इतिवृत्तांत मागितलेला आहे, त्याच्या आगेस मी सन्मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे की ही मीटिंग बेकारशीर आहे. 8 ते 10 अधिकाराच्या बदल्या केल्याचं चर्चा आहे, त्याच्यामध्ये पूर्णतः अर्थकारण आहे आणि अर्थकारणाच्या हिशोबाने त्यांनी बदल्या केल्या असं वाटतं.